नमस्कार, स्वाती सावंगी रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कुठल्याही प्रकारची डाळ न भिजवता झटपट असा रव्यापासून मेदू वडा कसा बनवायचा ही रेसिपी आपण या व्हिडिओत बघणार आहोत। साहित्य पण खूप कमी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे। वरतून एकदम क्रिस्पी आणि आतमधून जाळीदार असा मेदू वडा कसा बनवायचा हे मी या व्हिडिओत सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। चला तर आपण सगळ्यात अगोदर बघू त्यासाठी लागणारे साहित्य। एक वाटी बारीक रवा, अर्धी वाटी दही, दोन चमचे तांदळाचं पीठ, थोडीशी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली आहे, एक चमचा बारीक चिरून घेतलेली अद्रक, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ, दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या आहे, दोन ते तीन कढीपत्त्याची पानं त्याला पण मी बारीक चिरून घेतलं आहे। सगळ्यात अगोदर मी इथं एक बाउल घेतला आहे। आता आपण यामध्ये आपण एक वाटी जो रवा घेतला होता तो यामध्ये टाकून घेऊ। तुम्ही जाड रवा वापरला तरी पण चालतं। अर्धी वाटी दही, आपण जर एक वाटी रवा घेतला तर त्यासाठी अर्धी वाटी दही वापरायचं, तुम्ही या जागेवर ताक वापरलं तरी पण चालतं। दोन चमचे तांदळाचं पीठ, तांदळाचं पीठ तुम्ही नाही टाकलं तरी पण चालतं, पण आपण वडे थोडेसे क्रिस्पी होण्यासाठी यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ वापरणार आहोत। हे सगळं आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ। पाणी टाकल्यानंतर परत आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं आपलं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आपण यामध्ये अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी वापरलं आहे। जास्त पण पाणी टाकायचं नाही आहे, नाहीतर आपलं हे मिश्रण खूप पातळ होतं आणि आपले हे वडे तयार करता येत नाहीत। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मीठ टाकल्यानंतर परत याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यावर एक झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं याला बाजूला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित असं भिजलं जाईल। 10 ते 15 मिनटं झालेले आहे, आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं भिजलं आहे। आपण यामध्ये रवा टाकला होता त्यामुळे हे मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ, एक चमचा बारीक चिरून घेतलेली अद्रक, अद्रक तुम्ही किसून पण टाकू शकतात, बारीक चिरून घेतल्या थोडासा कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, तुम्हाला हवं असलं तर तुम्ही ओलं खोबरं पण बारीक तुकडे करून यामध्ये टाकू शकतात, चिमूटभर बेकिंग सोडा। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। व्यवस्थित असं हे बॅटर मी मिक्स करून घेतलेलं आहे। या कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण तयार करायचं नाही आहे, नाहीतर आपले हे वडे तयार करता येणार नाहीत, म्हणून या कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता आपण याचे वडे तयार करून घेऊ। आपलं हे बॅटर तयार झालं आहे। आता आपण याचे वडे तयार करून घेऊ। त्या अगोदर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि चमच्याने थोडंसं बॅटर हातावर टाकून घ्यायचं। परत दुसऱ्या हाताला थोडंसं पाणी लावून व्यवस्थित असं हा वडा तयार करून घ्यायचा आहे आणि मध्यभागी एक होल तयार करून घेऊ। आपला हा वडा तयार झालेला आहे। आता आपण याला तळून घेऊ। वडे तयार करेपर्यंत मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं। लक्षात ठेवा, तेल जास्त पण गरम करायचं नाही आहे आणि थंड पण नसलं पाहिजे। तेल गरम झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम मेडियम करून आपण तयार केलेला वडा अलगत हाताने या तेलामध्ये टाकून घेऊ। लक्षात ठेवा, हाताला चटका बसणार नाही याची काळजी घेऊन वडा अलगत हाताने टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला या पद्धतीने वडा नाही जमला तर मी वडा तयार करायची तुम्हाला एक दुसरी पद्धत सांगते। आपल्या रेग्युलर घरात असती ती एक वाटी घ्यायची आणि त्याला खाली थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। आता आपण तयार केलेलं बॅटर या वाटीवर टाकून घेऊ। थोडंसं पसरून मध्यभागी एक होल करून घ्यायचं आहे। आता आपण वाटी उलटी करून या तेलामध्ये ती सोडून देऊ। वडा या तेलामध्ये जितपत बुडल तितपत ही वाटी बुडून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात हा वडा या वाटीपासून वेगळा झालेला आहे।
आपल्याला हे वडे जास्त लो पण नाही आणि जास्त हाय पण नाही, आपल्याला मीडियम फ्लेमवर हे वडे तळायचे आहेत। आता आपण हे वडे दुसऱ्या साईडवर पलटून घेऊ। दोन्ही साईडनं खरपूसाचे हे वडे तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर। आपण खरपूसाचे थोडासा ब्राउन कलर येईपर्यंत हे वडे तळून घेऊ। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनं खरपूसाचे आपले हे वडे तळलेले आहेत आणि ब्राउन कलर पण आलेला आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपण त्याच पद्धतीने राहिलेले दुसरे पण वडे तयार करून घेऊ। आपले दुसरे पण वडे दोन्ही साईडनं खरपूस असे तळून झालेले आहे। आता आपण याला पण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता याच पद्धतीने राहिलेले सगळे वडे मी तयार करून घेते। मी सगळे वडे तळून तयार करून घेतले आहेत। हे वडे तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा सांबार बरोबर पण खाऊ शकता। मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते। वरतून एकदम क्रिस्पी आणि आतमधून त्याला व्यवस्थित अशी जाळी पडलेली आहे। झटपट होणारा हा वडा तुम्ही नक्की घरी बनवून बघा। कसा झाला कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओत। व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।